नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर केला गेला असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. या संदर्भात स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांनी सिडकोच्या कृतीचा जाहीर निषेध करीत राज्य सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा अशा आशयाचे निवेदन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रविवारी दिले. अखिल आगरी समाज परिषद MIDC सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती व विविध संघटनांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष JD तांडेल, सरचिटणीस दीपक म्हात्रे, तसेच MIDC सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.